खासदार अरविंदभाई सावंत यांच्या संकल्पनेतून जन्माला आली ती म्हणजे जाणीव ही संस्था जाणीव मुळांची आणि मूल्यांची मुळं ही नेहमीच घट्ट असली पाहिजेत जी विचारांची मुळं आपल्या सर्वांची घट्ट आहेत का कारण आपल्याला वारसा आहे तो म्हणजे हिंदू हृदय सम्राटांचा त्यांच्या विचारांची मुळं आणि त्यांनी घालून दिलेले पायबंद आपण वाचतो आहे त्या पायबंदातून त्यांनी घालून दिलेल्या विचारातून आपण पुढे जातो आहे आणि याच विचारातून गेली तीन वर्ष झालं पर्यावरणपूरक त्यासोबतच सामाजिक विषय जपणारे देखावे ज्यांनी घरात दाखवले यांचा सन्मान करण्याची संकल्पना खासदारसाहेबांनी आम्हाला बोलून दाखवली आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून गेली तीन वर्ष ही स्पर्धा आपण फक्त मुंबई उपनगरात न करता उर्वरित महाराष्ट्र आणि यासोबतच जगभरात केली आज त्याचा पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि मी विशेष सांगेन की जगभरातून नेदरलँड कॅनडा आणि दुबईला सुद्धा ही पारितोषिक गेलेली आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहेत मी सन्मान्य आदित्य साहेबांना विनंती करतो आपण दोन शब्द फुलबत जय महाराष्ट्र आत्ताच आमचे खासदार कारण माझ्या मतारसंघ माझा मतारसंघारसंघात येतो तर आम्ही नेहमी त्यांना सतवत असतो जरा फंड द्या फंड द्या करून आणि मला हो बोलायलाच लागलं ला कारण नाहीतर तुम्हाला माहिती आहे पंचत होणार पक्षप्रमुखांना रिपोर्ट चुकीचा गेला की आमदार आले नाहीत खासदारांकडून असं गेला तर मग आम्हाला सगळ्यांना विचारलं जाणार पण काल मला अरविंदजी घरी आलेले ते अर्थात काही बैठकींसाठी असतात वेगळ्या वेगळ्या मिटिंग चालत असतात लोकसभेचे रिव्ह्यूज वगैरे चालू आहेत आणि तेव्हा सहज मला त्यांनी सांगितलं की परवा हा कार्यक्रम आहे तर तुम्हाला यायला जमेल का आणि अर्थात मी सांगितलं येतो मी आणि खास करून पर्यावरणाचा कार्यक्रम आहे माझा बाप्पा कार्यक्रम आहे आणि एक थोडा वेगळा कार्यक्रम कारण हल्ली झालं आहे काय की ह्या गेल्या एक दीड वर्षामध्ये पर्यावरणाबद्दल पर्यटनाबद्दल खूप कमी लोकं विचारत आहेत विचारतात ते राजकीय प्रदूषण किती झालेलं आहे ह्याच्यावर प्रश्न खूप येत आहेत मुख्यमंत्री पर्यटनासाठी जिथे जिथे चालले आहेत त्याच्यावर प्रश्न खूप येत आहेत आणि मूळ जे विषय आहेत त्याच्यावर चर्चा करायला संधीच मिळत नाही आणि म्हणून मी त्या दिवशी आपल्याला सांगितलं येतो आज पण मला तुमचा सकाळी मेसेज आला आणि आल्यानंतर खरोखर आनंद वाटला की एक वेगळं वातावरण आहे आपल्या सगळे फॅमिलीसारखे एकत्र आल्यानंतर गम्मत जम्मत चालू असते आणि मग तुम्ही जे थोडं कौतुक करत होतात माझं मलाही थोडं भीती वाटत होती की एवढं कौतुक केलं की प्रेशर जास्ती असतं पुढच्या बॅट्समनवर पण दोन तीन गोष्टी मला आठवतात म्हणजे तुम्ही जे उल्लेख केलात मला वाटतं मगाशी जे सहज माझं सांगत होते माझ्याबद्दल आणि पूर्ण परिवाराबद्दल की आजोबांना आवड म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना पर्यावरणाबद्दल आवड माझ्या वडिलांना पर्यावरणाबद्दल आवड मग ती माझ्यात आणि तेजसमध्ये कशी आली ही खूप गमतीची गोष्ट आहे म्हणजे खरं तर आजा ज्यांना आम्ही म्हणतो तर आजाला गार्डनिंग खूप आवडायचं मग ते कर्जतमध्ये असेल किंवा आमच्या मातोश्रीत असेल गच्चीवर कधीतरी जाऊन थोडं ते बोनसाई ट्रिमिंग करणं असतील झाडं नीट लावणं असेल झाडाला पाणी घालणं असेल हे प्रत्येक गोष्ट ही ते आवडीने करायचे आता आम्ही आजूबाजूला असायचो मला कधी विचारलं त्यांनी की हे झाड कुठचं तर मला त्यावेळीही कळायचं नाही आणि आत्ताही कळत नाही म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो की केळं आणि आंबं आंब्याचं झाड याच्यात मला फरक कळणार नाही जे तेजसला कळतं म्हणजे गमतीची गोष्ट वेगळी पण तेवढ्या खोलीवर मी कधीच गेलो नाही मग माझे वडील ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये जंगलात जाणं असेल फोटो काढणं असेल आपलं इकडचं नॅशनल पार्क बोरिवलीचं ते बनवणं असेल टायगर सफारी तिकडची किंवा मग पेंच नॅशनल पार्क असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पण आवडीनिवडीनी खूप काम केलं आणि ते करत असतात म्हणजे आत्ता पण त्यांच्याकडे मुख्यमंत्री असताना पण आवडतं खातं कुठचं जर विचारलं तुम्ही देसाई साहेबांना विचारून बघा कारण ते इंडस्ट्रीज होतं त्यांच्याकडे आणि इंडस्ट्री आणि फॉरेस्ट हे नेहमी आमने सामने बसतं तर जास्ती वजन पहिल्यांदा कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात वन खात्याला होतं आणि आपण अनेक गोष्टी करू शकलो त्याच्यातून म्हणजे त्यांचाच थोडं मार्गदर्शन घेऊन साधारणपणे अकरा महिन्यात साडे पंधरा हजार हेक्टर आपण वेटलँड वाचवू शकलो डिक्लेअर करू शकलो तीन रामसर साईट्स असतील मुंबईमध्ये आठशे आठ एकर जंगल हे कोणी मुख्यमंत्री घोषित करेल हे कोणी विचारच नव्हतं केलं आणि एका बाजूला ते सगळं चालू असताना माझा भाऊ तेजस तोही जंगलातच कुपळा असतो आणि मग तुम्ही त्यांच्या इन्स्टाग्रामवर बघितलं तर किती सुंदर खेकडा आहे किती सुंदर साप आहे किती सुंदर पाल आहे मी ह्याच्यात सुंदर असं काहीच दिसत नाही हो पण ती आवड आहे आणि मग मी थोडं पर्यावरणामध्ये वातावरणी बदलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी राजकुमारची यावरती आहे प्लीज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्ष घालून करत असतो पण दुसरी गंमत जी तुम्ही डॅव्हर्सची सांगितली ती अशी की डॅव्हर्समध्ये जी पहिली बैठक होती मी होतो सुभाष देसाई साहेब होते नितीन राऊत साहेब होते आणि तीन दिवस आम्ही गेलेलो तिथे सकाळी साडेआठ ते रात्री सातपर्यंत संध्याकाळी सातपर्यंत पंधरा वीस मिनटाच्या बैठका असायच्या अनेक बैठका असायच्या कुठे आज जाऊन बोलायचं असेल त्यांचं ते काँग्रेस बोलतात तिकडचं तिथे जाऊन बोलायचं असेल भेटायचं असेल आणि मी असल्यामुळे समोरच्या ज्या कंपनी यायच्या त्यांच्या चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर घेऊन यायच्या मग कशावर चर्चा व्हायची तर प्लॅस्टिकच्या बॅग्जवर बाटल्यांवर प्लॅस्टिकच्या किंवा आपण काय नवीन करू शकतो पर्यावरणासाठी काय वगैरे तशीच एक बैठक आमची होती एका कंपनीबरोबर आता ती कंपनी मला माहितीचं नाही ते मला जे सांगितलं होतं आणि जे आम्हाला ऑफकोर्स ब्रीफ होतं जी आमची चर्चा झाली ती वॉटर रिसायकलिंग तुम्ही तेच पाणी जे बाटले साफ करण्यासाठी वापरतात किंवा जे आपल्या कोक पेप्सीच्या वगैरे बाटल्या असतात ना त्या तुम्ही परत कशा वापरू शकता काय करू शकता त्याचं पुढे काय असतं हे सगळं होतं आता ती कंपनी नेमकी होती एक विस्कीची कंपनी तर फोटो सगळ्यांनी ट्विटरवर बघितल्यानंतर मला चार पाच लोकांनी फोन केला अरे काही तुला त्यांनी सुविनिर वगैरे दिला की नाही गिफ्ट वगैरे दिली की नाही मला मी घेतच नाही मला माहितीच नाही संबंधच नाही माझा तुला नाही का मग चर्चा कशावर झाली तुमची मी आमची प्लॅस्टिक बाटल्यांवर झाली चर्चा आपली रिसायकलिंगवर झाली तर तू काय वेड आहे वेळ आहेस तू काहीतरी मागायला पाहिजे होतं त्यांच्याकडे पण बोलू ठीक आहे हे सगळं होत असतं पण आज मला आनंद ह्या गोष्टीचा होत आहे की जागतिक स्तरावर जेव्हा आपण पर्यावरण नेत होतो जागतिक स्तरावर म्हणजे डॅवॉसपासून कॉपपासून सगळीकडे ही इको फ्रेंडली जे आपलं गणपती बाप्पा आपण बोलतो याची सुरुवात शिवसेनेनी साधारणपणे दोन हजार पाच सहा सालीपासून केली आणि मला आठवतं पहिला आपला इको फ्रेंडली विसर्जन कृत्रिम तलाव हे आपल्या महापौर बंगल्यातून शिवसेनेच्या महापौरांनी सुरू केलेलं आज साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव टक्के परिवार ज्या मुंबईत राहतात ते हेच बघतात की कृत्रिम तलाव मिळणार कुठे आणि तिथे आपण जाऊन विसर्जन कसं करू शकतो कारण ही जाणीव जी आहे ही त्यांच्यात सगळ्यामध्ये आलेली आहे आणि ते बघतात की काय आहे गणपती बाप्पाला पण काय आवडेल ह्याच्यावर पण विचार खूप असतो आज खरोखर मी तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्ही जे काम करत आलेलं आहात मला आठवतं जवार मोखड्यात आपण सोबत खूप वेळा गेलेलो आहोत त्या पूर्ण दुष्काळी भागात गेलेलो आहोत काही काही असे पण एरियाज आहेत काही काही अशी पण वाड्या आहेत तिथे गावं आहेत जिथे रस्ता पण झाला नव्हता तिथे पोचण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आणि मग रस्ता नसेल तर शिक्षण काय आरोग्य काय ह्या सगळ्या दूरच्या गोष्टी असतात तिथे तुम्ही हीच जाणीव ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलात काही काही लोकं खूप दाखवत असतात पण करत काहीत नाही आणि काही काही लोकं करतात पण त्याच्याबद्दल बोलत नाहीत आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथे बोलवून जे तुम्ही करतायत ते करून दाखवलेलं काम हे सांगतायत ह्याचं खास करून तुमचं अभिनंदन करायला जास्ती वेळ मी घेत नाही पण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या परिवारांनी ज्या ज्या लोकांनी ह्याच्यात सहभाग घेतला मग ते इको फ्रेंडली गणपती बाप्पा असेल किंवा जे काही दिखा दिखा दिखावे असतात कारण राजकारणात दिखावे खूप करायला लागतात पण आपल्या घरात जे चांगले दिखावे करतात मला वाटतं तेच महत्त्वाचे आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र <laughs>